काय रे प्रकाश मी काय म्हणतो वावरात आले ना शेंगा उपडाले सांगतो काय मग मजूर उपडूनच घेऊ सांगू मग पाणी घेईन तर राहून जाईन शेंगा उपडाचे डकरी बी खराब होऊन जाईन हा आई आजच सांगतो मजूर किती बाया सांगा लागन सांगून टाकणार रे पाच सहा बायका एका दिवसात झालं पाहिजे काय दुसऱ्या दिवसाची वाट पाहा लागते आई मजूर रोजान सांगू की मनान सांगू मनान सांगजो तेव्हाच होईल लवकर उपडून रोजान सांगितलं म्हणजे परवडत नाही निघत नाही तेवढं काम एका दिवसाच्या कामाला दोन दिवस लावते मग बायका रोजान म्हटलं म्हणजे मनान म्हटलं म्हणजे पटपट उपडते मजूर हा जातो न सांगतो मग किती रुपये मनान सांगा लागन आई पन्नास रुपये मन सांगजो रे ठीक आहे येतो मी मजूर सांगून लवकर निघा म्हणा मजूर ले ते भी सांगून दे जाऊ ना टोपल्या टापल्या घेऊन ये जा म्हणा हाव सांगन लताबाई ओ लताबाई बोला ना प्रकाश भाऊ काय काम आहे लय दिवसाचे आले बवा इकडे हाव ना कधी कधी या लागते बवा मी काय म्हणतो मजूर पाहिजे होता मले शेंगा उपडाले तुम्ही कुठं जाता कामाले खाली असंत चला मग रे दादा आठ नाही जात काय सांगाव लता बाई या पावसाच वागूच देत नाही आता दोन दिवसापासून उघाड देल्ली आई म्हणते सांगून दे मजूर शेंगा उपडाले उघाड दिल्ली आहे प्रकाश भाऊ रोजगी काय द्या बापा रोजानं नाही म्हणते आई मनानं म्हणते पन्नास रुपये मन दिन म्हणून का मनान मनानं ना परवडत नाही ना दादा सगळे बायका जाऊन राहिले जास्त रोज नका देऊ जे रोज चालू आहे तेच रोज दे जा। एक काम करा देवात आल्यावर आई सोबत बोलून घ्या काय म्हणते आईत लताबाई लवकर निघजा मग वावरात आले दहा वाजता आले पाहिजे हा रे दादा येऊन जाईन दहा वाजता वावरात चला येतो मग लताबाई ओ मंदाताई बरं झालं तुम्ही दोघी इथंच भेटल्या आता मी तुमच्याच घराकडे येऊन राहिलो होतो कोणतं काम होत प्रकाश भाऊ आज वावरात शेंगा उपडाची आहे ना यान काय तुम्ही खाली असंत आताच मी लताबाईले सांगून आलो दहा वाजता या लागन वावरात अन तुम्हाला रोजानं लागायचं आहे का मनानं लागायचं आहे तर बोलून घे जा तुम्ही आई सोबत तसं प्रकाश भाऊ येईन पण दादा दहा वाजता गाई सुटा राहते गी सोडून येईन बाबा जानकी ताई तुमचे लेकर घरीच सं, तर राहत सांग जा गाई सोडाले सोडून देईन आजच्या दिवस दादा हे पोटे काय पाहिजे खेळण्यास कमी पडते ठीक आहे जानकी ताई मी गवारीले सांगतो की आजच्या दिवस थोडसे लवकर गाई सोड जा म्हणून हा दादा सांगून द्या मग चला मग याचा वावरात लवकर दहा वाजता काका तुमच्या सोबत एक काम होत रे दादा काय झालं कोणतं काम आहे मी काय म्हणतो आजच्या दिवस थोडसे गाई लवकर सोड जा ना आज वावरात मजूर आहे तर मजूर म्हणते गाय घी सुटल्यावर येईन म्हणते गाई डोर सुटाची वाट पाहत बसते तू म्हणता ठीक आहे काका सोडजा मग लवकर भेटला काय मजूर हा आई भेटल्या पण चारच बायका भेटल्या दहा वाजता सांगतलं त्याले वावरात याच रोजानं येईन म्हणते मजूर मनानं नाही म्हणते मनानं परवडत नाही म्हणते वावरात गेल्यावर बोलून घेजो तू त्याच्या सोबत नऊ वाजले आता जेवण कर तू जा लागेल मजुरायच्या पहिले मी जातो गुंडान टोपले घेऊन गी। पाणी गिणी आणून ठेवा लागेल त्याच्यासाठी ये तू भी जेवण करून लवकर तिकडे वावरात हा आई येतो येतानी शेंगा ठेवाले पाल घेऊन सोबत हो तू जाय मी घेऊन येतो आल्या काय बप्पा लवकरच लवकर तर काय काकू प्रकाश भाऊस म्हणत होते लवकर ये जा दहा वाजता निघून घरून आम्ही काय म्हणतो काकू नाही परवडत शेंगा उपडाले आम्ही रोजानच लागतो जो रोज आहे तोच रोज दे जास्त नाही मागत बवा तुम्हाला मता तुमच्या मताना आता तुम्हाला पटन तस रोजानं म्हणतात तर रोजानच आता मी काय तुम्हाला जबरदस्ती म्हणतो घ्या मग रोजानच लागा पाणी घे पेता काई पेता समजा पिऊन घ्या लागा मग पातीवर नाही काकू पाणी गिनी राहू द्या तान गिण नाही लागली आता चालू आम्ही घरून घ्या मग लागा पातीवर झाले पाहिजे लवकर उपडून शेंगा काय हो काकू शेंगा तर मस्त टर भरून गेले हाऊ लता किती दिवसाच्या आला शेंगा उपडाले पण पाणीच नाही देत काय करू आता पाणी बी आपल्या हाताचं नाही आहे ना मग आजचा दिवस नको येऊ मना पाण्याले शेंगा उपडू दे मला मग ये नको येऊ हो काकू पण पाणी कुठं आपलं ऐकते पाणी तर त्यातच काम करते ना यावर्षी पाणी काहीच सुधरू नाही देत येते तर यातच करते नाही तर मग सप्पा नाही येत शेंगा तर किती दिवसाच्या येऊन गेल्या होत्या उपडाले पण पावसाच्या नाही होत मग पावसाचं काम घ्या मग आता गोष्टी कमी करा झाले पाहिजे तोडून शेंगा लवकर लवकर अहो काकू आम्ही शेंगा बी तोडतो ना गोष्टी बी करतो आमच्या गोष्टी बी चालू राहते ना हात बी चालू राहते सगळ्यात माग तर तूच आहे बसली थोड्या गोष्टी कमी कर बरं जास्त दाट शेंगा आहे बी तर नाही तुला पाकीत तरी बसली सगळ्यात मागं शेंगा तोडत तोडून तर राहिली बाबा काकू आता बसली तर नाहीये प्रकाश शेंगा गिंगा ठेवाले जागा साफ कर ना थोडीशी जागा कळलं साफ करावं लागते आई खोपडीतच ठेवू घरी नाही आलं जवळ होते तु या मत रे जसं तुला सोयीचं वाटेन तसं ठेव जूले काले खोपडी शेंगा तिथंच वाळू टाकू ना तिथंच ठेव झाली का रे जेवणाची वेळ किती वाजले आता लागले असं नाही आले भोका गिका पाणी गिणी आणून ठेव अहो आई जेवणाचा टाइम व्हायचाच आहे आता फक्त एक वाजला बप्पा बप्पा काकू पाऊस येऊन राहिला ना चला लवकर खोपडीत लय जोरात येऊन राहिलं ओले होऊन जाऊ नाही तर शेंगाच्या टोपल्या घेऊन घ्यावं सोबत नाहीतर तर शेंगा ओले हो, होऊन जाईल काय सांगू आता राहिले माझ्या शेंगा उपडाचे या पावसानं शेतकऱ्याचं किती नुकसान होते एवढ्या महागाच बी बियाणे घेतो खात टाकतो निंदन करतो गेली सगळी मेहनत वाया या पावसाच्या यानं नाही उघडला पाऊस तर माया शेंगाला कोंब फुटून जाईल झालं ना मग आता माय नुकसान असंच असते मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन दिवस रात्र कष्ट करा लागते तेव्हाच होते आपल्याले पीक पण या पावसाचं काय करा आता चालू ले चालू चालू, चालू ले चालू आता कसं होईन देवा माया शेंगाचं चला चा। मग आता मी बी घरी जातो काय करू या पावसात भेटू मग उद्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मग